गेल्या काही दिवसांपासून राज्यभरासह देशामध्ये टोमॅटोच्या भावाने उच्चांक गाठलाय. टोमॅटोला मिळत असलेल्या चांगल्या बाजारभावाचा शेतकऱ्यांनाही फायदा झालाय. यातून अनेक शेतकरी करोडपती झाल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. परंतु याच दरवाढीमुळे जुन्नरमध्ये एक वेगळीच व धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अकोले तालुक्यातील खेते पठार येथील गरीब आदिवासी शेतमजुराने जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील एका शेतकऱ्यासोबत टोमॅटोची लागवड अर्ध्या नफ्याच्या वाट्याने केली होती. परंतु वाढत चाललेल्या बाजारभावामुळे या बागायतदाराच्या तोंडाला पाणी सुटले. बागायतदाराने या शेतमजुराला त्याच्या हिश्श्याचे पैसे न देताच त्याचे अपहरण करून त्याला मारहाण केली व रात्री 12 वाजच्या सुमारास त्याने या शेतमजूरला बनकर फाट्याच्या परिसरामध्ये फेकून दिले. सुदैवाने हा शेतमजूर ओतूर पोलीस स्टेशनच्या टीमला रात्री 12:30 जखमी अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांनी त्याला ओतूर येथील सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलेले आहे. ही माहिती मिळताच या भागातील आदिवासी नेते देवराम लांडे हे तडक घटनास्थळी धावून आले. यावेळी देवराम लांडे चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळाले. कोण डॉक्टर आहे? काय डॉक्टर दिला मणिपूरची महिलांची इथे मोठी घटना घडली आणि इथे काय बिहार आहे काय मणिपूर आहे का? पोलीस काय काम करतात? पोलिसांची जबाबदार नाही घ्यायचा. गरीब बायांनी आय गरीब बायांनी आय काय नाव आज जावडे बरोबर मारणार तुम्हाला फोन केलं ना कधी काय फोन केलं म्हणतो तेवढा तू म्हणला का 1000 रुपये रोजाच्या जागी 2000 रुपये हिशोब घे आणि आमच्या मी सांभाळतो. हे म्हणलं मी साहेबांनी फोन लागतो आमच्या मग तुमचं नाव सांगतो तो थोडा हे झालं आणि तुमचं पण मला आता असं रात्री तिकडं नदीला टाकवतो पहिल्यांदा मी घरून फोन केला त्याला का साहेब मला या विषयात मला पैसे पाहिजे तर ते बोलणं घरी येत पैसे तुला देतो 50,000 रुपये मी मागतो तो आता आमचं तांबडं झालं किती 12 लाख रुपये तर मग तो बोलणं का घरी ये तुला देतो पैसे घरी आलो मग तो बँकेत जायला लागली युनियन बँक मध्ये तिथे गेलो रस्त्यावरच गेलो मग तो पुस्तक आणलं नाही पुस्तक आणलं नाही म्हणलं मग काय करणार तर मग तो घरी जायला लागलो घरी पैसे आहेत घरी आलो आणि डबल बनकर फाड्या ते याचं आपलं हे ना चौक तिथं आणून लगेच म्हणतो का ते जोडीदाराला कोणा तरी फोन केला त्याला फोन केला आणि लगेच म्हणतो का त्या गाडीमध्ये बस तर म्हणलं मी नाही त्या गाडीत बसणं आपली गाडी असून त्या गाडी त्याला बसायचा आणि माझी गाडी त्यांनी तिथेच ठेवली तिच्या ते लावली तो म्हणा का तुझी गाडी घेऊ नको आणि मग मी म्हणलं मला पैसे पाहिजे तर म्हणतो त्या गाडीमध्ये बसलो पैसे तिथे घरी गेलो देतो तिथून तो म्हणतो का मी फक्त मळीवाडी गाडी इथं लायतो त्यानो आणि मी बी या गाडीत बसतो मला त्या गाडीत त्याने घालून दिलं आणि तो पुढे गायब झाला त्याचा आज नजर आज इथं गाडी नंबर नाही साहेब ना गाडी नंबर नाही केलं का बोलली थोडस मला पुढे माहिती का पेट्रोल पंपाच्या थोडं पुढे पेट्रोल मारला पुढे पेट्रोल पंपा गाडीमध्ये पेट्रोल पंपामध्ये ते घातलं आणि असं जसं मारलं ना असं तसं मला काय सुचलं काय असं फरक मारलं का तसं मला काय
मूर्तीतून येणार मला कधी टाकलं काय मी रात्री 12:30 सुधी आलो तू बंद कर जवळ तिथं मोबाईल म्हणजे ते बोलले म्हण का मोबाईल घेऊ नको ते जोडीला दुसरा बोलला म्हणून मोबाईल घेतला आपली पोलीस आईचो पकडते ते आपलं लोकेशन पकडते त्याने काय केलं मोबाईल माझा असं घालून दिलं तिथं खिशामध्ये आणि मग मी स्टुडिओ आल्यानंतर खिसा आपलं तर माझ्या खिशा 7,000 रुपये ते काय झालं 7,000 रुपये म्हणजे ही आपली निंबाळणी म्हणते मला म्हणजे 17,000 रुपये देत होते पैसे तुम्ही 7,000 रुपये डॉक्टर कोण आहे नर्स कोण आहे 7,000 रुपये मी करून आणलो होतो 15,000 रुपये माझं असं मला 17,000 रुपये कान भरायचे होते आणि मग काय झालं का त्याने मला तिथे पण कपाट येऊन परत भरून दिला गाडी आणि तो तसा नंतर त्या तोंड पडलं नाही असं पडलं मारलं का तसं तुम्ही मला काय आठवलं तुम्हाला सूत कधी आली सूत 12:30 रात्री 12:30 त्याच्या वय ना साहेब 100 एकूण आलेलं म्हणजे ते चोप्या का म्हणजे सुद्धा उचलायला जातं काय मग ते चोय ना गरीब मजुराला मारहाण करणं आणि टमाट्याचा बाजार आल्यामुळे तो नफा गायब करणं ही निंदनीय गोष्ट आहे. मी आता पीआयची बोललोय आपण सगळेजण तिथं बुलडीला जाऊया आणि तिथं तात्काळ त्या माणसांना अटक केली पाहिजे आणि याला जीवा मारण्याची प्लॅनिंग त्यांचं असला पाहिजे. किडनॅप करून किडनॅपाचा गुन्हा आणि जातीवादक शिवगाळ करून एक आदिवासी गरीब मजुराला त्या ठिकाणी अशा प्रकारचं मारहाण करणं म्हणजे ही समाजाला निंदनीय गोष्ट आहे. तर मी थोडासा लेट झालो मी निगे व्यक्त करतो परंतु याला मी न्याय मिळवून देणार. साहेब मशी वाढो का आम्ही काय तुमच्यापैकी येतो तुमच्या आश्रमामध्ये कायम फार आमच्या इकडे वरची बाग आहे जेवढे तेवढे आम्ही तिथेच येतो कायम तुम्हाला बाबा तुम्ही कुठले कुठले काय ना तुमचा तुमच्या ते वस्तू आहेत ना ते बघा आपण तिथे जाऊया आता काय त्याची भूमिका आहे यामुळे त्याला डीएसपीला फोन लावले काळजी करू नका हॅलो हे डॉक्टरला कोणतरी शिपाय आहे का बोलवा रे सिस्टर म्हणून डॉक्टरला बोलू इकडं का उचलू आणू तुला इकडं हॅलो सर नमस्कार अमोल भावने अध्यक्ष बोलते साहेब अमोलच्या फोनवरून फोन केलाय काय झालंय मी कधी फोन करत नाही सर तुम्हाला प्रेमापोटी हा काय आलं मी ओतूरला आलो इथं सरकारी दवाखान्यामध्ये काल एक आदिवासी काय होत संतोष सोमा दाभाडे म्हणून एका बागायतदाराने त्याला किडनॅप केलं होतं आणि त्याला मारून आणून तिथं टाकून दिलं होतं तो रात्री मग पोलिसांनी आणून त्याला दवाखान्यात ऍडमिट केलेले आणि काल आमचा आदिवासी दिन होता सर संतोष सोमा दाभाडे याला मारहाण केलेली आणि तो एका बागायतदारा संघात त्याने तिथं काय केलं होतं का त्याने आपला अर्धरीने तांबाटा केली होती त्याच्यातून त्याचा वाद होऊन त्याने मग तिथे भागीदार राहिली बाजूला पण असं जीवा मारण्याच्या यांनी त्याला थोडस हे झालं होतं. मी आता पोलीस स्टेशनला पोहोचतो तुम्ही तिथं सांगा त्यांना म्हणत तिथं काय असेल ते म्हणणं इथं बरेच लोक आहेत 2-300 हा पीआयला सांगा पीआयना फोन केलाय मी आदिवासी समाजावर अन्याय झाला का वादळ ते धावून येणार तुम्ही डीआयएसपी साहेब म्हणून आम्हाला आधार आहे तुम्ही सर्व उच्च काय काय असेल ते आमचं भाऊ आमचं ते रिसिप्ट दिलं आमचं काय म्हणणं नाही सर त्यांना सांग ओके सर ओके सापडला तिकडे नातेवाईक साते किती वाडी का गरीबाला न्याय मजुरांनी
तुम्ही याची कसून चौकशी करावी, कारण याला पूर्ण मुक्का मार आहे. याला 10 वाजेपासून त्यांनी खरं तर ताब्यात घेतला आणि कसं कसं झालं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो जबाबामध्ये सांगणार आहे त्याला काय झालं, कुणाच्या गाडीत टाकलं, त्याला कुणाच्या गाडीत टाकले, ती गाडी इथं आणून ती जप्त केली पाहिजे. ज्या दोघांनी मारले अशा प्रकारचे आमची साहेब तुमच्याकडे मागणी आहे. आणि जर शेतकरी म्हणजे या दोघांनी पार्टनरशिप मिळत आमच्या केले, किती भांडवल झाला, किती नफा झाला, त्या दोघांना नफा माहिती आहे आणि तोटा माहिती आहे. जर ते समजत नाही तो विशेष चुकत असल त्याला पण आमची तयारी. परंतु तामट्याला बाजार काय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. या वर्षी तामट्यामध्ये सगळ्यांना पैसे भेटलेत, त्याने अर्धरी न केलती, कशी केलती, काय केलती, त्याचं काय म्हणत, तू काय म्हणते किती पैसे झाले तामट्यात? 12 लाख. 12 लाख त्याचा म्हणणं 12 लाख रुपये झालते. 12 लाखाला वर नाही, त्याचा तुम्ही न्याय निवडा निवडा. आम्ही काय म्हणत नाही, तुम्ही त्याला मान्य का? चला शेतकऱ्यांना.